हे जे काही औषध लीलावती बाई साहेबांना दिलं गेलंय ते नकली आहे. आणि आज त्यांची जी ही अवस्था आहे ती हा औषधाचा डोस पोटात गेल्यामुळे झाली आहे. या औषधाचे दोन डोस पोटात गेल्यानंतरही त्या जिवंत राहिल्या हा चमत्कारच आहे. जर तिसरा डोस त्यांच्या पोटात गेला असता तर त्या वाचल्या नसत्या फॉर शुअर. हे औषध देण्याची जबाबदारी रणजितरावांवर होती. तेव्हा डॉक्टर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर रणजितराव देऊ शकतो. जे बेबी मावशींचं मृत्यूपत्र, बेबी मावशी आता स्वर्गाच्या दारात उभे आहेत. सगळी प्रॉपर्टी रणजित भाऊजींच्या नावावर केलीये आणि ती औषध रणजित भाऊजींनी. राजश्री संजनी सगळं बरं आहे ना? हा तुम्ही इकडे. मला पोलीस स्टेशन मधून फोन आला होता. पोलीस स्टेशन मधून आम्या तू फोन केलता यांना? नाही. मग मी फोन केला होता रणजितला. ये रे आत ये. आलोच. अहो पण कुठून मिळवलीस बनावट औषध? बनावट औषध हे माहीत असून सुद्धा तू तुझ्या मावशीला दिलंस. मला माहितीये तू नाही करणार असं. काहीतरी मोटिव पाहिजे ना. मला वाटतंय तुला कुणीतरी गंडवलंय. कायद्याचे हात स्ट्रॉंग असतात. सत्य काय हे आपण शोधून काढू. तू एक काम कर, तुझं एक स्टेटमेंट वर दिला दे. तो जो कोणी मुंबईचा फ्रॉड माणूस आहे ना त्याला आपण शोधून काढू. एक मिनिट, मी तुला कुठे सांगितलं तो माणूस मुंबईचा आहे म्हणून?